विद्यार्थी मित्रो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी मधील विभाग पहिला या विभाग पहिल्यातील एका गद्य भागाचा आपण इथं विचार करणार आहोत. तर याच विभागामधील जी पहिली कविता आहे, माधव विचार यांनी लिहिलेली भारत देश महान, ही कविता ऐकल्यानंतर आपण या भारत देशामध्ये राहतोय याचा सार्थ अभिमान असल्यासारखं वाटतं ना. बरोबर. तर याचबरोबर आपल्याला आणखीन एका गोष्टीची आठवण करून देणार आहे मी, ती म्हणजे आपल्याला शाळेमध्ये गेल्यानंतर आपले जे शाळेची सुरुवात होते, घंटा वाजते आणि आपण वेळेमध्येच शाळेत जातो, आणि शाळेत गेल्यानंतर आपल्याला जे परिपाठ असतो, या परिपाठामध्ये प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला प्रतिज्ञा आपण म्हणतो, आणि या प्रतिज्ञेतील जी ओळ आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, तर ही ओळ वाचल्यानंतर खरंच माझे माझ्या देशावर प्रेम आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण ती म्हणतो. तर याचा खरा अर्थ काय आहे, देशावर प्रेम असणे म्हणजे काय, देशावर प्रेम आणि देश अभिमान या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे नेमका, आपल्या देशावर प्रेम असायला हवं हे सिद्ध करण्यासाठी काय करायला हवे, असे आपल्याला मनामध्ये प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण आज याच आपल्या इयत्ता 8वीमधील विभाग पहिल्यामध्ये दुसरा जो धडा आहे त्या धड्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा धडा आपण आता इथं अभ्यासणार आहोत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा लेखक परिचय आपण आता पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत यदुनता दत्तात्रय धत्ते. यांचं जन्म नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी झालेलं आहे. यांची एकूण कारकिर्द 1922 ते 1998 अशी आहे. हे प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकेचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्र, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100 आसपास पुस्तके प्रकाशित आहे. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहे. तर यापैकी काही पुस्तकं आणि आपले यदुनता दत्ते यांचं चित्र पुढील प्रमाणे आहे, त्याचं तुम्ही निरीक्षण करा आणि त्यानुसार तुम्ही यांची माहिती आपल्याला इंटरनेटवर आहे, उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3र्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेले संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर इथं आपल्याला यदुनता दत्ते यांनी त्यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे आणि या पाठामध्ये त्यांनी जी प्रतिज्ञा आहे, आपण भारताची प्रतिज्ञा म्हणतो, तर त्या प्रतिज्ञातील 3र वाक्य जे आहे या 3र्या वाक्यावर आधारित या पाठाचं लेखन केलं आहे. यामध्ये ते म्हणतात की काया वाचा आणि मनाने केलेले संकल्प. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे या अर्थाने तोंड, आणि मन आपलं मन यानं केलेला जो संकल्प आहे, निर्धार जो आहे, या निर्धारानं आपण प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे
प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। तर या पाठामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला जे संवाद आलेले आहे, या संवादामुळं आपल्याला त्यातील असणारे शब्द आपल्या मनापर्यंत पोहोचलेले आहेत। हे मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 2 वर जे चित्र दिलेले आहे त्याचं निरीक्षण करा। त्या निरीक्षणाच्या आधारे आपण त्या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे याची आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही चित्राचं निरीक्षण केलेलं आहे। या चित्रामध्ये जे दृश्य आहे त्या दृश्याची माहिती आपल्याला परिच्छेदामध्ये दिलेली आहे। तो परिच्छेदाचं वाचन करतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देतो। तर बघा, मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। मुले प्रार्थनेहून परतली। मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे का? मुले म्हणाली, अलबत्त, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? तर लेखक हा एका शाळेमध्ये गेलेला आहे आणि शाळेमध्ये गेलेला असताना शाळेची प्रार्थनेची वेळ होती आणि मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून लेखकाला आनंद झाला। आणि मुले जेव्हा प्रार्थनेहून परत आलेले आहेत तेव्हा त्यांनी मुलांना प्रश्न विचारला की तुमच्या देशावर प्रेम आहे का? तर मुले म्हणाली, अलबत्त। आता अलबत्त हा जो शब्द आहे, अलबत्त म्हणजे नक्की या अर्थाने आलेला आहे। आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। करंटे म्हणजे दुर्दैवी। मुलांनी उत्तर दिलं की आम्ही काही दुर्दैवी नाही आहे आमच्या देशावर प्रेम न करणारे। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? असे लेखकाने पुन्हा त्यांना प्रश्न विचारले। मुले आश्चर्याने पाहतच राहिले। त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारलेला नव्हता। तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते। तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते। मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू। पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक। देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे पण देश बांधवावर करणे अवघड, होय ना? तर लेखकानं जेव्हा प्रश्न सुरुवात केली विचारायला तेव्हा संवाद पुढे चालू राहिला। विद्यार्थ्यांना एकामागोमाग एक यदुनाथ दत्ते यांनी प्रश्न करण्यास सुरुवात केली। देशावर प्रेम आहे का असं विचारलं। त्यानंतर प्रेम म्हणजे काय या शब्दाचा अर्थ विचारला। आणि असा जो शब्द आहे किंवा अशा प्रकारचे प्रश्न कोणीच विचारले नव्हते त्यामुळे मुले गोंधळात पडली, आश्चर्य वाटलं त्यांना। त्यानंतर हे आश्चर्य पाहून लेखकाने त्यांना पुढचा प्रश्न केला। तो प्रश्न असा होता की तुमची आई तुमच्यावर प्रेम करते का? तेव्हा मुलं म्हणाली, हो। तर प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय करते असं लेखकाने मुलांना विचारलं तेव्हा मुलांनी उत्तर दिलं की आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते। मग त्यावेळेला लेखकाने म्हटलं की बरोबर, मग तुमचे देशावर प्रेम आहे असे म्हणता, मग तुम्ही देशासाठी काय कराल? तर मुलांनी उत्तर दिलं की देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढू। गौरव वाढू म्हणजे सन्मान करू असं मुलांनी उत्तर दिलं। त्यानंतर लेखकाने आणखीन एक प्रश्न केला। तो प्रश्न म्हणजे असा होता, पण देश म्हणजे काय? मग त्यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, देश म्हणजे सर्व लोक। आणि देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे पण देशबांधावर करणे अवघड, होय ना? असा लगेच लेखकाने प्रश्न केला आणि हो खरे आहे असं विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर दिलं। आता भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम। आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात। आता इथं लेखकाने म्हटलेलं आहे की भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम। आपल्याकडे काही लोक काय करतात की भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात। आता इथं भूमिपुत्र हा शब्द आलेला आहे। भूमिपुत्र म्हणजे मूळचे रहिवासी।
तर काही लोकांचं आपल्या या भूमीवर प्रेम असतं, तर काही लोकांचं या येथील लोकांच्यावर प्रेम असतं. तर हे दोन्ही जेव्हा प्रेम एकत्र येतं तेव्हाच त्याला लेखकाच्या मते देशप्रेम होय असं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र, इथं तुमच्या लक्षात येते का बा, बरेच जण म्हणतात की माझे माझ्या देशावर प्रेम आहे. देशावर म्हणजे कोणावर हो, येथील लोकांच्यावरही प्रेम असणं गरजेचं आहे. आता भूमीवर म्हणजे आपल्या जिथं राहतो त्या भूमीवरही प्रेम असणं गरजेचं आहे, तेथील लोकांच्यावरही प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणजे लेखकांना हे अपेक्षित आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो तिथले लोक हे आपले सर्व बांधव आहेत आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांच्याशी सहकार्याने वागले पाहिजे, त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे आणि तितकंच आपल्या देशाशीही आपला अभिमान असला पाहिजे आणि देशाशीही आपण प्रेमाने वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, असं या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. लेखकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न केला की देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंह, राजगुरु, कुर्बान हुसेन हे भासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. तर इथं जेव्हा यदुनाथ थत्ते यांनी मुलांना प्रश्न केला की देशावर प्रेम करणे म्हणजे भूमी आणि भूमिपुत्र या दोघांवर प्रेम करणे होय, तर मुले म्हणाली होय. पण त्यातला एका मुलगा म्हणाला की भगतसिंह, राजगुरू, कुर्बान हुसेन हे भासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते, असा त्याचा प्रश्न होता. तर इथं विद्यार्थी हो, तुम्हाला ही तीन नावं परिचित आहेत. आपण इतिहासामध्ये या तिन्ही नावांचा उल्लेख आलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला या तिघांचीही चित्र आहेत ती मी इथं दाखवत आहे, त्या चित्रामधून तुम्हाला त्यांची माहिती मिळेल. तर यांच्याविषयी अधिक माहिती आपण आंतरजालाच्या साह्याने शोधू शकतो. भगतसिंह, राजगुरु आणि कुर्बान हुसेन या तीन व्यक्तींची इथं माहिती आलेली आहे. तर लेखकांनी जो प्रश्न विचारलेला होता त्यावर विद्यार्थ्यांना एक प्रश्न केलेला आहे आणि त्यामध्ये या तिघांचीही नावं घेतली. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की भगतसिंह आणि राजगुरू आणि त्याचबरोबर कुर्बान हुसेन यापैकी भगतसिंह आणि राजगुरू हे क्रांतिकारी होते. त्यांनी सशस्त्र क्रांती चळवळ उभारली होती. लाला लजपत राय यांच्या वधाचा बदला घेण्यासाठी भगतसिंह, चंद्रशेखर आझाद यांच्या भाऊ राजगुरू यांनीही या सशस्त्र क्रांती चळवळीमध्ये भाग घेतलेला. त्याचबरोबर कुर्बान हुसेन हे सोलापुरातील पत्रकार होते. त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून त्यांना इंग्रजांनी पकडले होते आणि या तिघांनाही फाशी देण्यात आली. अशा प्रकारचे देशभक्ती जी आहे ती या तिघांच्या मधून आपल्याला पाहायला मिळते. तर देशभक्ती म्हणजे काय नेमकं, तर या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मुलांनी केलेली प्रश्न आणि त्यावर आता लेखक काय म्हणतायत याचं आपल्याला आता पुढं प्रश्न कोणते आहेत, संवाद काय चाललेला आहे हे आता आपल्याला पाहायचा. लेखकांनी मुलांना प्रश्न केला ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी की नेहमी असायला हवे. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडे द्यायचे. तर इथं जेव्हा लेखकांना मुलांना प्रश्न केला प्रेम म्हणजे भगतसिंह, राजगुरू आणि कुर्बान हुसेन सारखं असावं का, तर त्यावर लेखकांनी जेव्हा प्रश्न केला मुलांना की त्यांच्यासारखे प्रेम करायचे म्हणजे पुन्हा देश गुलामगिरीत जायला हवं का, गुलामगिरी म्हणजे आपण एखाद्याचे नोकर होणे या अर्थानं हा शब्द प्रयोग आलेला आहे. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी म्हणजे संकटकाळी असते की नेहमी असायला हवे, असा लेखकांनी प्रश्न केला. तर लेखकांच्या मते विद्यार्थी आणि लेखकांचा जो संवाद चाललाय तो देशप्रेमासंदर्भामध्ये आणि त्यावर विद्यार्थी आणि लेखक यांची चर्चा होत असताना
जे वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर एक मुलगा म्हणाला की नेहमीच करायला हवे, आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. तर विद्यार्थ्यांनी लेखकाच्या प्रश्नाला इथं उत्तर दिलेलं आहे. तर एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत 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 भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वावर प्रेम करायचे. आता इथं लेखकांनी जेव्हा मुलांशी संवाद साधला तेव्हा लेखकांनी एक इथं महत्त्वाची गोष्ट सांगितली ती पंडित जवाहरलाल नेहरूंची. त्यांनी असं सांगितलं की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू हे निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. आता निवडणूक म्हणजे काय? तर आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी आपण जे प्रतिनिधी निवडतो त्यासाठी जी मतदान प्रक्रिया असते त्याला निवडणूक प्रक्रिया असं म्हणतात. तर इथं लोकांनी काय केले की त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. गगनभेदी याचा अर्थ आहे की मोठमोठ्याने आवाज दिला. पंडित नेहरू खाली उतरले, गाडीतून खाली उतरले आणि भारत आणि विचारू लागले भारत माता की जय म्हणजे काय विचारू लागले. चर्चा करता करता भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश वंश म्हणजे कुल भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वावर प्रेम करायला हवे असे पंडित नेहरूंनी सांगितले. लेखक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद चालू आहे आणि त्याचमध्ये लेखकाने प्रेम म्हणजे काय, या प्रेमाची व्याख्या काय आहे यासाठी काही उदाहरण दिलेले आहेत. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूचं उदाहरण दिल्यानंतर लेखकांना एका मुलाने अडवून प्रश्न विचारला की प्रेम करायचे म्हणजे काय करायचे. तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी तो संवाद वाचतो आणि त्यानंतर आपण त्यावर विचार करूया. तर बघा संवाद काय आहे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय. मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून डोळ्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहिती आहे? ते म्हणाले होते प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुदबुद्धी हवे. आता इथं लेखकाने त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं आहे की आपण दुसऱ्याला जेव्हा दुःख असेल किंवा अडचण असेल तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे. त्याचबरोबर एखादा आनंदी असेल तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी झाले पाहिजे. जसं तुम्ही शाळेमध्ये तुमचा विद्यार्थ्यांचा समूह असतो किंवा विद्यार्थी मित्र म्हणून तुम्ही एकत्र येता आणि त्याच वेळेला एकमेकाला मदत करता. जेव्हा एखादा आपल्यातील विद्यार्थी बक्षीस मिळवतो तेव्हा त्याच्या आनंदामध्ये सहभागी होता. अशीच कृती करणं आवश्यक आहे असं इथं लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लेखकांनी प्रेम म्हणजे काय सांगत असताना आपल्याला एका भाषेची आठवण करून दिली आहे. ती भाषा म्हणजे महात्मा गांधीजींनी सांगितलेली जागतिक भाषा. तर एकमेकाचे दुःख जे आहे ते दुःख आपल्याला कमी करायचे आहे, एकमेकाच्या सुखामध्ये सहभागी व्हायचे आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्या आणि लेखकांच्या मध्ये हा संवाद चालू असतानाच लेखक आणि विद्यार्थी यांनी एकमेकाला प्रश्न केलेले आपल्याला इथं दिसतं. त्याचबरोबर इथं काही शब्द आलेले आहेत, त्या शब्दाचे अर्थ असे आहेत. एक तर प्रेम सक्रिय, सक्रिय या शब्दाचा अर्थ आहे की क्रियाशील. सुबुद्धही म्हणजे हुशार बुद्धिमान हा असा शब्द आहे. जागतिक भाषा जी आहे, जागतिक भाषा म्हणजे काय तर जी जगाची भाषा आहे जी सर्वसाधारणपणे महात्मा गांधींच्या मते, महात्मा गांधींचे आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. तर या राष्ट्रपितांने असा संदेश दिलेला आहे की जागतिक भाषा म्हणजे काय की एकमेकाच्या सुखामध्ये सर्व जगातील लोकांनी एकत्र यायचं, एकमेकाच्या दुःखामध्ये सर्व जगातील लोकांनी एकत्र यायची अशी ही जागतिक स्तरावर एकमेकाशी संपर्काची भाषा म्हणून या जागतिक भाषेकडे पाहिलं जातं आणि इथं आपल्याला त्याचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इथंपर्यंत हा संवाद चालू आहे. त्या पुढे पुन्हा प्रश्न केलेला आहे पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय असं पुन्हा प्रश्न झाला तेव्हा लेखकांनी
आणखीन काही उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मी पुन्हा एकदा तो परिच्छेद वाचतो. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो त्या संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवतो. आता इथं लेखकाने आणखीन काही उदाहरण सांगितलेलं आहे. देशाच्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे. देश जेव्हा शांतत असतो तेव्हा आपण कोणत्या कृती करणं गरजेचं आहे. जसं देश आपल्यासाठी काही करावं असं आपल्याला वाटतं तसंच आपणही देशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या कृती केल्या तरीसुद्धा त्या देशप्रेम त्यातून दिसून येतं असं लेखकाचं म्हणणं आहे. यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपण देशामध्ये राहतोय, आपला परिसर, आपलं ठिकाण हे स्वच्छ असणं आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. आपण आता इथे एक अशा प्रकारे प्रतिज्ञा करू शकतो की आपण आपल्या शाळेची स्वच्छता ठेवू शकतो. आपल्या वर्गखोल्या ज्या आहेत, ज्या वर्गामध्ये आपण बसतो, ज्ञान घेतो, तिथंसुद्धा आपण स्वच्छता करू शकतो, तर सुशोभित करण्याचा प्रयत्न करू शकतो. एवढ्या जरी कृती केल्या तरी प्रेम केल्यासारखंच आहे हे यदुनाथ तत्ते यांना सांगायचं आहे. लेखक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद चालू आहे आणि संवाद चालू असताना लेखकांनी बरीच उदाहरणं दिलेली आहे. यामध्ये लेखकांनी जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न केलेला आहे प्रेम करायचं म्हणजे काय, तर लेखकांनी त्यासाठी काही छोट्या छोट्या कृती सांगितलेल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेचं सांगितलेलं आहे. तर कोणतंही काम जे आहे ते लहान नसतं किंवा मोठं नसतं. कोणतंही काम निस्वार्थ मनाने केलं तर ते काम योग्य होतं असं लेखकांचं म्हणणं आहे. तर यामध्ये लेखकांनी पुढं काय सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मी परिच्छेद किंवा संवाद जो आहे तो संवाद वाचतो आणि त्यानंतर आपण चर्चा करूया. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहेत ना. आता इथं लेखक म्हणतात की कोणतेही काम जे आहे स्वार्थी वृत्तीनं केलं की ते छोटे असतं. स्वार्थी म्हणजे स्वतःचा विचार करणारा आणि निस्वार्थी वृत्तीनं केलेलं काम हे मोठं असतं. निस्वार्थी याचा अर्थ आहे की स्वतःचा किंवा सर्वांगीण विचार न करता इतरांचा विचार करणे हो. तर इथं आणखीन एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तर संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले असेल असं म्हणजे संत कबीर कोण होते, तर संत कबीर हे एक संत होते. त्यांनी बरीच काव्यरचना केलेली आहे. त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम या धर्माचा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ज्या काही जुनाट पद्धती होत्या त्यांच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांचं उत्तरकाशी हे जन्मगाव आहे आणि आपल्याला याचे अधिक माहिती जी आहे ती आपल्याला इंटरनेटच्या साह्याने आपण मिळवू शकतो. तर अशा या संत कबीरांचं उदाहरण दिलेलं आहे. लेखकांनी आपल्याला बरेचसेच इथं मौल्यवान संदेश दिले. देशावर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा आपण ते व्यक्त करू शकतो. तर इथं आणखीन काही प्रश्न विचारायचे सुरुवात झालेले आहे आणि त्यावर ते आणखीन काही उदाहरण देत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. संवाद पुढचा आहे, तो पुढचा संवाद वाचतो आणि यावर आपण चर्चा करूया. हो, ऐकलं आहे ना, ते शेले विणायचे इतर विणकरासारखेच, पण देशासाठी ते सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवता, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले संज्ञान व्हावी म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही. आता इथं लेखकांनी संत कबीरांचं महत्त्व सांगताना म्हणलेलं आहे की ते आणखीन एक त्यांचा उपक्रम असायचा की ते शेले विणायचे. शेले म्हणजे काय, तर अंगावर घ्यायचे उंची वस्त्र ते विणायचा प्रयत्न करायचे आणि ते विणत असताना ते देशासाठी हे सणंग विणतो आहे अशी त्यांची विणण्यामध्ये भावना असायची. म्हणजे एक सलग असं विणत आहे, एक अखंड अशा देशासाठी विणत आहे अशी संत कबीरांची भावना होती. तर इथं आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. आपण शाळेमध्ये जाऊन शिकतो, अध्यापक आपल्याला शिकवतात. शिकणे म्हणजे परीक्षेत मार्क मिळवणे आणि आपण संज्ञान बनवणे या दोन वेगवेगळ्या कृती आहेत. तर इथं आपल्याला आणखीन एक संदेश लेखक देऊन जातात. बा,
आजच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आपण काय केलंय की परीक्षेच्या मागे धावतोय आणि जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. तर कसेही गुण मिळाले तरी चांगले मिळावे हाच आपली म्हणजे हा हीच आपली इच्छा असते. पण वास्तविक पाहता आपण हा विचार केला पाहिजे, गुणही चांगले मिळालेच पाहिजे पण आपलं वर्तनही तितकंच असलं पाहिजे चांगलं, की समाजामध्ये वावरताना आपण एक विद्यार्थी म्हणून घडलेलो आहोत, आपलं वागणं बोलणं यातून आपण सुशिक्षित आहोत हे जाणवलं पाहिजे. तरच काय होणार आहे की त्या शिक्षणाचा खरा तेच शिक्षण खरे आपण शिकलो असे हो, अन्यथा या शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही एक लक्षात ठेवा की शिकत असताना आपल्याला चांगले गुण आत्मसात करणे गरजेचे आहेत. केवळ गुण मिळवणे हा दुसरा दुय्यम हेतू आहे हे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर पुढे संवाद चालू आहे, आणखी संवादामध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत किंवा लेखकाने काय उत्तर दिलेलं आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे. पुढचा संवाद मी वाचतोय. हो, फरक असायला हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो त्यात काही फरक आपल्याला जाणवतो. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाब्बासकी दिली यात अंतर आहे की नाही. तर लेखकाने आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे, प्रेम करायचं म्हणजे काय. तर आपण हॉटेलामध्येही जेवतो आणि आईने बनवलेली खातो, तर इथे फरक हा सांगितला आहे. हॉटेलामध्ये खात असताना आपल्याला ते चविष्ट वाटतं पण आपल्याला घरामध्ये जे बनवलेलं अन्न आहे त्यामध्ये आईचं प्रेम मिसळलेलं असतं, त्यामुळे ते अधिक रुचकर वाटतं आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. आणि यामुळेच या दोन प्रेमामधील असणारं जे अंतर आहे ते सांगण्याचा प्रयत्न इथं लेखकांनं केलेला आहे. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवले ते आणि आईने पाठीवर शाब्बासकी दिल्या त्यात अंतर आहे की नाही. तर लेखकांनी आईने जी आपल्याला शाब्बासकी दिलेली आहे किंवा इतरांनी जी काही शाब्बासकी दिलेली आहे यामधील असणारा अंतर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच प्रेम करणं म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर यदुनत दत्ते यांनी बरीच उदाहरणं विद्यार्थ्यांना देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच यदुनत दत्ते यांनी जो विचार बारकाईने केलेला आहे प्रतिज्ञेतील त्या वाक्यावर, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, तर त्याची सत्यता पडताळणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न इथं यदुनाथ दत्तेने केलेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्यासाठी ही एक चांगली संधी आहे की 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचा धडा आलेला आहे आणि त्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं असलेलं आपल्याला दिसून येतो. तर यातून आपल्याला बरीच मूल्य जी आहे ती आत्मसात करायची आहे. एवढं जरी केलं तरी हा जो पाठ आहे तो पाठ आपण अभ्यासल्यासारखे होईल. पुढच्या संवादामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत, त्याचं वाचन करतो. तेव्हा देशाच्या व देशबांधवाच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोय आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपल्या देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आता आपलं लेखकांनी इथं सांगितलेलं आहे की आपलं आपल्या देशावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी संकट येणं गरजेचं नाही, तर आपल्या छोट्या छोट्या कृतीमधून आपण ते व्यक्त करू शकतो. इथं आणखीन एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, कोणतं बघा. तेव्हा देशाच्या व देशबांधवाच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल, म्हणलंय त्याची गुणवत्ता वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोय आपणच निर्माण करत असतो. इथं उदाहरण एसटीच्या आणि रेल्वेच्या कामगारांचं दिलेलं आहे. तर इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर एसटीच्या आणि रेल्वेच्या कामगाराला त्याप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? तर आपण बऱ्याच वेळा एसटीने किंवा रेल्वेने प्रवास करतो त्यामध्ये अस्वच्छता असते. तर अस्वच्छता करत असताना म्हणजे अस्वच्छता का असते, अस्वच्छता आहे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. याचं कारण आपणही आहे आणि कुठेतरी त्यातले कामगारही आहे.
आपण जर अस्वच्छता नाही केली, व्यवस्थित वागलो, आपण जात असताना हे आपलं स्वतःचं वाहन आहे अशी जर काळजी घेतली आणि इतर बसणारा दुसरा जो बसणारा आहे तोही आपलाच बांधव आहे असं जर विचार केला, त्यालाही बसणं आवश्यक आहे, अशा जरी गोष्टी केल्या तरी निश्चितच काय आहे की ते देशप्रेम आहे. यासाठी मोठं काही दिव्य भव्य दिव्य करायची आवश्यकता नाही. यासाठी कामगारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अस्वच्छता झालेली आहे, आपला प्रवास बांधव बसणार आहे, त्यासाठी स्वच्छ करणं आवश्यक आहे, आपलं कर्तव्य आहे. या दृष्टीनं त्यांनी पाऊल उचललं तरी ते सुद्धा काम मोठं आहे असं लेखकांनी इथं म्हटलेलं आहे. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही असं इथं लेखकांनी सांगितलेलं आहे. तर लेखकांनी एकंदरीत आपल्याला छोट्या छोट्या कृती करण्यास सांगितलेलं आहे की ज्यातून देशावर आपलं प्रेम आहे हे सिद्ध होतं. पुढे काय संवाद चाललेला आहे तो आपण पाहायचा आहे. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. आता इथं काय म्हणलेलं आहे, मुलं शांतपणे ऐकत होती. लेखकांनी सांगितलं की देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशप्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल हा शब्द आलेला आहे, फोल म्हणजे निष्फळ. तर इथं आपल्याला देशप्रेम म्हणजे काय पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं. देशप्रेम म्हणजे देशाच्या भूमीवरही प्रेम करणं आणि देशबांधवावरही प्रेम करणं, या दोन्ही गोष्टी जिथं येतात तिथंच काय होतं की देशप्रेम असतं. आणि आपण अशीच प्रतिज्ञा करतोय की या दोन्ही गोष्टीवर आपली तेवढीच श्रद्धा असणं गरजेचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच प्रतिज्ञेचा जो अर्थ आहे तो उलगडण्याचा प्रयत्न इथं लेखकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. लेखकांनी छोट्या छोट्या कृतीतून देशप्रेम कसं व्यक्त होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे ते म्हणतात, सारे विश्व प्रेमाने कवित घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यच्छ यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवावर प्रेम करणे शक्य असते. आता इथं त्यांनी लेखकांनी आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. प्रेम करायचं म्हणजे काय, तर सारे विश्व प्रेमाने कवित घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येत. आता आलिंगन देणे म्हणजे याचा अर्थ इथं हे सांगितलेलं आहे की आपण मिठी मारणे असा होतो. तर इथं काय सांगितलेलं आहे की आपल्याला प्रेम करायचं आहे म्हणजेच काय करायचं की आपल्या देशबांधवावर प्रेम असणं गरजेचं आहे. आपल्या जवळचे जे देशबांधव आहेत त्यांच्यावर जरी आपण प्रेम केलं तर निश्चितच साऱ्या विश्वावर प्रेम केल्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथं आणखीन एक शब्द आला आहे, यच्छ यावत. यच्छ यावत म्हणजे सरळ मार्गाने. सरळ मार्गाने आपण काय केलं पाहिजे की मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवावर प्रेम करणेच शक्य असते. म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशाचे आपण बांधव आहोत, त्या देशातील आपल्या बांधवावर प्रेम करणे आवश्यक. आता अलीकडच्या कालावधीमध्ये असं झालं आहे की आपण काय करतोय की एकमेकाशी आपण सतत वाद घालत असतो. आपले देशबांधव आहेत त्याचा आपण विचारच करत नाही. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तर आपल्याला माहित आहे की जपान यासारख्या छोट्या देशामध्ये यामध्ये त्यांनी किती प्रगती केलेली आहे, पण तिथं सुनामी लाटामुळं त्यांच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं खूप हाल सोसावे लागले. त्यावेळेला त्यांच्याकडं खाण्यासाठी अन्नधान्य नव्हतं, त्याचबरोबर त्यांना सर्वत्र अस्ताव्यस्त झाली होती, प्रचंड हानी झाली होती. यावेळेला प्रत्येक देशाने त्यांना मदत केली होती. आता त्याच वेळेला यामध्ये दोन त्यांनी रांगा केलेल्या होत्या. एक धान्य नेत होते आणि दुसरे लोक काय करत होते की धान्य आणून देत होते. असं का म्हणून आपल्याच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रश्न केला तेव्हा त्याचं उत्तर असं सांगितलं की हे जपानी माणसं ना, त्यांनी काय केलेलं आहे की बरेच लोकांनी धान्य नेलेलं आहे आणि काहींना धान्य मिळायचं आहे, पण ज्यांनी धान्य नेलेलं आहे त्यांनी आपल्याला जेवढं आवश्यक आहे ते ठेवलेलं आहे आणि आपल्या राहिलेल्या बांधवांना ते मिळावं यासाठी ते पुन्हा आणून देत आहे. तर ही झाली देशभक्ती. तर अशी देशभक्ती असणं आवश्यक आहे, आपल्या देशबांधवावर प्रेम करणं आवश्यक आहे ही इथं यदुनाथ सत्ते यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या संवादामध्ये यदुनाथ सत्ते काय सांगतात याचा आपण विचार करणार आहोत. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात,
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आता लेखकांना प्रेम म्हणजे काय या संदर्भामध्ये काही बरीच उदाहरण दिलेले आहेत. त्यातील त्यांनी आणखीन एकाचं उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे आपले आवडते असे लेखक, बालकांचे लेखक साणी गुरुजी. या साणी गुरुजींची ओळख आपल्याला माहीतच आहे, ती करून देण्याची आवश्यकता नाही. तर या साणी गुरुजींनी जी कविता लिहिलेली आहे, खरा धर्म म्हणजे प्रेमात अपार शक्ती असते, खरा धर्म या कवितेत साणी गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म आहे की जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे जगावर प्रेम करणं गरजेचं आहे. जगावर प्रेम करायचं म्हणजे काय, तर आपल्या देशबांधवावर करणं गरजेचं आहे. आणि देशबांधवावर जो प्रेम करतो तो निश्चितच जगावर प्रेम करतो, अशी यदुनाथ त्यांची शिकवण आहे. तर यामध्ये ते म्हणतात, अशा खऱ्या उपासकाची आज आवश्यकता आहे. आपण यातून एक गुण घेऊ शकतो की आपण छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा प्रेम करू. आपल्याला आपण मित्र करतो, या मित्रांना एकमेकाशी सहकार्य केले पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. तो वाईट वागत असेल तर त्याला प्रेम म्हणजे काय आणि प्रेम कसे करायचं या संदर्भामध्ये साने गुरुजींचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मी म्हटलोच की आपण मित्र करतो तर या मित्राला संकटाच्या काळामध्ये सुद्धा मदत केली पाहिजे आणि चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा मदत केली पाहिजे. जर आपला मित्र वाईट मार्गाला लागत असेल तर त्याला समजावून सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे, तरच खऱ्या अर्थाने आपण प्रेम करतो असं म्हटणं योग्य होईल. पुढे काय संवादामध्ये झालेलं आहे हे आपण आता पाहणार आहोत. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मळमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवाक्य की ती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसली कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये, यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा पाणी निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का? तर लेखकाने इथं एक ज्वलंत प्रश्न मांडलेला आहे, प्रेम करायचं म्हणजे काय हो? तर प्रेम करायचं म्हणजे केवळ भूमीवर प्रेम करायचं आहे असं सांगणं नव्हे. तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की आज सगळे जर बघितले तर आपली जी गावं आहेत ती मलमूत्राने वेढलेली आहेत, अस्वच्छता आहे सर्वत्र. आपल्या ठिकाणचे असणारे जंगल जे आहे ते कमी झालेले आहेत, उघडे बोडके झालेले डोंगर आपल्याला दिसतात. तर असं होता कामा नाही. तर यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या देशावर प्रेम हवे तर यासाठी हे कृती करायला पाहिजे की आपली गावं स्वच्छ सुंदर दिसायला हवी, जे उघडे बोडके डोंगर आहे तिथं झाडं लावली पाहिजेत, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आपला संपूर्ण देश जर बघितला तर प्रदूषणाच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे आणि यातून आपल्याला बाहेर काढणं आवश्यक आहे. हवा पाणी हे निसर्गानं आपल्याला मुक्त हस्ताने दिलेलं आहे, तर त्याचा वापर करत असताना आपणही व्यवस्थित केला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न इथं केला आहे. केवळ मानवाने आपल्या विकासासाठी काय केलं की या सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे आणि त्यामुळं आज अशी अवस्था आलेली आहे की तुम्ही पाहताय की आज जर बघितलं तर कोरोनासारख्या रोगानं आपल्यावर जी काही वेळ आलेली आहे त्याचबरोबर अशाही बातम्या ऐकतो की पृथ्वीचं तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि आज तर काय, तर आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनसाठी आपल्याला वणवण हिंडावं लागत आहे. तर यासाठी आपण एक कृती करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या नसतील तर यदुनाथ तत्तेंनी सांगितल्याप्रमाणे आपण वागलो तर निश्चितच काय होईल की आपण देशावर प्रेम केल्यासारखं. बऱ्याच वेळा या गोष्टी ऐकतो आणि आपण या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो असं वागतो. जसं बघा, आपल्याला सांगितलं तर की शाळेमध्ये आपण वर्गामध्ये बसलोय, स्वच्छता राखा, इतरत्र कागद टाकू नका, कचऱ्यामध्येच टाका, असं न करता काय करतो की मुद्दामच आपण टाकण्याचा घाण करण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करतो की सार्वजनिक ठिकाणी जात असताना व्यवस्थित वागत नाही, कुठेही रस्त्यावर थुंकतो. अशा जर गोष्टी केल्यामुळे सुद्धा काय होतात की आपल्याला या गोष्टीमुळं आपल्या देशाचं जे भवितव्य आहे ते अंधारात जात असल्याचं आपल्याला वाटतं. तर हे वाटू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे की मनाने ती कृती केली पाहिजे असं यदुनाथ तत्ते यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देशावर प्रेम करायचं म्हणजे केवळ सैन्यामध्ये भरती होऊन लढायचं नव्हे, तर देशावर प्रेम करायचं म्हणजे आपण देशामध्ये राहून सुद्धा छोट्या छोट्या कृती केल्या तरी ते देशप्रेम असल्यासारखं आहे. पुढे काय संवादामध्ये यदुनाथ तत्ते म्हणतात हे आपण पाहायचं आहे. आता इथं एक शब्द आलेला आहे, उघडे बोडके. उघडे बोडके याचा अर्थ आहे की झाडं नसलेली. त्यानंतर सस्य श्यामल, सस्य श्यामल हा शब्द आलेला आहे.
आपली धरती सस्य श्यामल झाली पाहिजे असे म्हणले आहे. सस्य याचा अर्थ आहे की धान्य. धान्यानं काय झाली पाहिजे की संपूर्ण जे आपला देश आहे तो भरभरटीस आला पाहिजे असं म्हणलेलं आहे. सर्वत्र हिरवळ दिसली पाहिजे असं म्हणलेलं आहे. तर या सस्य श्यामला या शब्दाचा अर्थ आहे की धान्यानं समृद्ध असा देश. तर त्याची अधिक माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. पुढे संवादामध्ये काय चाललेलं आहे ते आपण आता इथं पाहणार. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागत नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का असा प्रश्न केला. आता आपण म्हणतो आपली भूमी जी आहे सुजलाम सुफलाम आहे असं म्हणतो. तर सुफलाम याचा अर्थ आहे की पाण्याने परिपूर्ण आणि सुफलाम याचा अर्थ आहे की फळांनी भरलेली. आता इथं दोन जर गोष्टी बघितल्या तर आज आपल्याला पाण्याची टंचाई जाणवते आणि फळांनी जर भरले म्हणले तर आज आपण काय करतो की आज जी आपली अवस्था आहे शेतीची ती दयनीय अवस्था असलेली आपल्याला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो का की आपल्या देशावर प्रेम आहे आपली भूमी जी आहे सुजलाम सुफलाम आहे तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सांगण्याचा इथं प्रयत्न केला. पुढे तेही म्हणतात की कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्यालाच कष्ट करावे लागणार नसतील. म्हणजे इथं दोन उदाहरणं विरोधाभास सांगितलेले आहे. काय होतं की आपल्या देशातील बऱ्याच जणांना कष्ट न करताच मिळत आहे आणि जे कष्ट करतायत त्यांना काहीच फळ मिळत नाही. असं जर विरोधाभास असेल तर निश्चितच सुजलाम सुफलाम आपली भूमी होईल का असं लेखकाचं मत आहे. ते बरोबरच आहे. त्यासाठी काय केलं उदाहरण सांगतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे. उदाहरण सांगायला झालं तर आपलंच सांगता येईल की बरेच विद्यार्थी काय करतात की कष्ट करत असतात अभ्यास करत असतात मेहनत घेत असतात आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्या ठिकाणी काय होतं की निराशा येते. पण असे बरेच विद्यार्थी आहेत की जे काय करतात की दंगामस्ती करत असतात आणि एकमेकाचं बघून काढत असतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आयतच काय होतं की यश मिळतं. तर हे योग्य नाही आणि त्यामुळे काय होतं की जी दरी आहे ती दरी वाढते असं काय केलेलं की इथं म्हणलेलं आहे. म्हणजे इथं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की समानता महत्त्वाची आहे. ज्यानं काम केलेलं आहे त्यालाच मोबदला मिळायला पाहिजे. ज्यानं काम केलेलं नाही त्यांना मोबदला मिळणं आवश्यक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. जो कष्ट करतो त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. संवादात पुढे यदुना जात होतं काय म्हणतात याचा आपण विचार करणार. तर त्यांचं मत असं आहे की माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय. देशावर आपले प्रेम असेल तर सर्वच समाज घटकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. तर इथं त्यांनी काय सांगितलेलं की देशावर प्रेम करणं म्हणजे काय. तर वास्तव सांगण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच वेळा काय करतो की आपण धर्म वंश जात भाषा यातून काय करत असतो की सतत एकमेकांमध्ये भांडत असतो वाद करत असतो आणि यामुळे काय होते की देशाची जी शांतता आहे ती भंग पावते. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग देशावर प्रेम करायचं म्हणजे आपण सर्वजण एक आहोत आपण सारे देश बांधव आहोत या हेतूने आपण जर एकमेकाला मदत केली तरच ते देशप्रेम होणार. आणि आता सतत आपण धर्म वंश भाषा याच्यातून आपण सतत तेढ निर्माण करत राहिलो तर ती तेढच राहणार आहे आणि एक वेळ अशी येईल की देशामध्ये आपल्या विभाजन होण्यास वेळ लागणार नाही. तर यासाठी काय करणं गरजेचं आहे. सर्वांचीच आवश्यकता आहे की त्यांनी एकमेकाशी सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाचे आपण बांधव आहे हीच भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे तरच या गोष्टी शक्य होतील असं यदुनाथ यांना वाटतं. तर वास्तवात याचा अर्थ आहे प्रत्यक्षात. हमी याचा अर्थ आहे की खात्री. तर वंदे मातरम याची माहिती इथं दिलेली आहे. वंदे मातरम आपण म्हणतो वंदे मातरम म्हणायचं असेल तर यासाठी आपल्याला हे प्रयत्न केले पाहिजेत की आपण सारे भारतीय आहोत आपण सारे बांधव आहोत ही जी कल्पना आहे ती पुढे आली पाहिजे. अन्यथा जे आपण वंदे मातरम म्हणतो ते एक प्रकारचं ढोंग आहे सोंग आहे असं यदुनाथ म्हणतात आणि ते बरोबरच आहे. शेवटी काय म्हणतायत पहा. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित केले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपडत करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजे देशावर प्रेम करणे.
आपले जे मूळचे रहिवासी आहेत त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम या गोष्टी देणं गरजेचं आहे. त्यांच्या अडचणी दूर करणं गरजेचं आहे. एकमेकावर प्रेम करणं म्हणजेच देशावर प्रेम करणं असं यदुना तथते यांनी सांगितलं. म्हणजे यदुना तथते यांनी सारासार विचार करत असताना आपल्याला काय करायचं आहे हे इथं या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल की माझे माझ्या देशावर प्रेम आहे हा जरी वाक्य आपण उच्चारत असताना एका दमात उच्चारत असलो तरी त्यामध्ये दडलेला अर्थ हा वेगळा आहे. आणि आपण यातून हे शिकलं पाहिजे की आता इथून पुढे आपण आपल्या वर्गमित्रांना आपण व्यवस्थित वागवलं पाहिजे. त्याचबरोबर छोट्या छोट्या कृतीतून आपलं देशावर प्रेम आहे हे आपण दाखवू शकतो, सिद्ध करू शकतो. तर इथं आपल्याला ज्या काही उदाहरण सांगितलेलं आहे ते आपण लक्षात ठेवाल मी अशी आशा करतो. तर या प्रकरणामध्ये जे काही आपल्याला व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे त्यांची काही चित्र जे आहे ती मी तुम्हाला दाखवतो, ती तुम्ही ओळखायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्वाध्याय करायचा आहे. ठीक आहे, चला तर आपण यानंतरच्या पुढच्या पाठाला आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.